पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूरच्या वतीनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूरच्या वतीनं शतक महोत्सवी वर्षानिमित्त भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. चार प्रमुख ठिकाणांवरून ही रॅली काढण्यात आली. ओरोनोको शाळा, महापौर बंगला, सरस्वती विद्यामंदिर, धर्मवीर संभाजी महाराज पुतळा जुना पुणे नाका इथं रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ओरोनोको शाळा मैदान इथं संचालक डॉक्टर राजेंद्र गांधी, डॉक्टर राजीव प्रधान, डॉक्टर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते, तर धर्मवीर संभाजी महाराज पुतळा जुना पुणे नाका इथं संचालक उमेश मराठे, सचिवा वीणा पत्की, माजी विद्यार्थिनी संगीता हत्ती यांच्या हस्ते आणि सरस्वती विद्यामंदिर इथं कार्यकारिणी सदस्य डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, सचिवा वीणा पत्की यांच्या हस्ते, तर महापौर बंगला इथं अध्यक्षा शीला मिस्त्री, संचालिका विजया निस्सार यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या मार्गावरील सरस्वती विद्यामंदिर, हरिभाई प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी, सिद्धेश्वर कन्या प्रशाला, शिवाजी प्रशाला या शाळांनी रॅलीला सदिच्छा भेट देऊन फुलांनी स्वागत केलं. सेवा सदनची उज्ज्वल परंपरा दर्शवणारा चित्ररथ, घोड्यावर स्वार विद्यार्थिनी प्रतिनिधी, बर्ची पथक, विविध वेशभूषेतील विद्यार्थिनी तसंच मोठ्या पदावर कार्यरत माजी विद्यार्थिनींचे बॅनर हे रॅलीचं प्रमुख आकर्षण होतं. याप्रसंगी बर्ची पथकानं बहारदार असं सादरीकरण करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. शेवटी सेवा सदन इथं रॅलीची सांगता करण्यात आली. या प्रसंगी सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, संस्थेच्या चिटणीस वीणा पत्की, डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, विजया निस्सार, डॉक्टर राजेंद्र गांधी, डॉक्टर राजीव प्रधान, उमेश मराठे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांनी आणि माजी विद्यार्थिनींनी आपले विचार मांडले.